आज मी चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाला आले आहे यांच्याकडे. ओके, ह्या सासूसुना आहेत. किती छान. आणि तुम्ही सांगू शकता का हळदी कुंकवाचं काय महत्व आहे ह्या महिन्यातलं? ही चैत्र गौर असते. ही चैत्र गौर आपण गुढीपाडवा झाला की गुढीपाडव्याच्या नंतरची जी तृतीया आहे ते त्या दिवशी आपण तिला बसवतो. ओके, वेगळी बसवतो तिला आपण. ओके, आणि मग नंतर तिचं तेव्हापासून तिची रोज म्हणजे आपण पूजा करून तिला नंतर मग तृतीया ज्यावेळेला येईल त्यावेळेला परत तिला पंचामृताने स्नान घालून वगैरे सगळं करून आपण तिची पूजा करतो. ओके, आणि मग नंतर सगळ्या मैत्रिणींना बोलवून सवाष्णींना बोलवून म्हणजे आपण हळदी कुंकू करतो. ओके, आणि ह्या हळदी कुंकूचं महत्व म्हणजे याला आपण जी कैरी नवीन कैरी आलेली असते चण्याची डाळ याला आंबे डाळीचं खूप महत्व आहे. बरोबर, जी तुम्ही आता मला दिलीत ती. बरोबर ना. आणि पण असतं कैरीचं. येस, उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातनं ते आपल्यासाठी खूप आवश्यक गोष्ट आहे. अगदी बरोबर, त्यासाठी म्हणून ठरवलेलं असतं निसर्गाने. त्याचप्रमाणे आपण आंब्याची डाळ आणि पन्ह करतो या हळदी कुंकवाला. आम्ही दरवर्षी करतो हे हळदी कुंकू. छान छान. आणि मलाही तुम्ही ह्या वर्षी बोलावलं त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. खूप छान वाटलं. सवाष्णी येऊन जातात आजच्या दिवशी. खरंच खूप छान होतं हळदी कुंकू. मस्त अप्रतिम. थँक्यू माहिती दिल्याबद्दल. मस्त. हळदी कुंकवाच्या निमित्ताने भेटणं होतं ते जास्त महत्त्वाचं. निसर्गाशी माणूस किती चांगल्या प्रकारे जोडला गेला आहे ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे.